गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपशा संबंधी गेवराई आणि बीड मध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक हे थांबायचं नावच घेत नाही. प्रशासनाकडून कारवाई मात्र चालूच आहे. ही कारवाई चालू असताना देखील वाळू वाहतूकही चालूच आहे. या अगोदरही वाहतूक संघटनेने बीड येथे मोर्चा काढून प्रशासन कशा प्रकारे हप्ते वसूल करते हे दाखवून दिलं होतं. त्यावर काय कारवाई झाली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पाहुयात गेल्या वर्षी वाळू माफियाने काय बीड जिल्हा प्रशासनावर आरोप केले आणि त्यावर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये पोल खोलचा विषय बाजूला ठेवता आमचा जो तात्विक मुद्दा आहे आणि जो एक जिवाळ्याचा प्रश्न आहे. आता एकतर सध्याची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी जे टेंडर ओपनिंग झाले नाही त्याला शासनाने एक दुजोरा असा दिला की दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये गौण खनिज उत्खनन केल्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मग ज्यावेळेस पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यावेळेस जे बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागामध्ये परमिशन दिलेल्या जात असतात. मग नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये परमिशन डिस्ट्रीब्यूट केल्या जातात आणि त्या ठिकाणी शासनाचा जो 2 वर्षापासून आपल्या जिल्ह्यामधनं जो एक्सप्रेस हायवेचं काम चालू होतं त्या एक्सप्रेस हायवेच्या कामालासुद्धा कित्येक ठिकाणी ओव्हरब्रिज उड्डाणपूल बाकीचे छोटे मोठे पूल ह्यालासुद्धा रीती लागत होती. मग अशा टायमिंगला माझं एक संघटनेचा एक जिम्मेदार जिल्हाध्यक्ष या नात्याने माझं एक म्हणणं शासनाला असं आहे की त्यावेळेस त्या IRB कामाला शासनाने कुठल्या नियमाच्या अखत्यारीत ठेवून वाळूचं उत्खनन करायला त्यांना परवानगी दिली. जर ती परवानगी शासकीय स्तरावर जर त्यांना मिळू शकती तर माझे जे गोरगरीब गाड्यावाले आहेत जे होतपूर आहेत जे सुशिक्षित बेकार आहेत असेच वर्ग माझा गाड्यावाला आहे की ज्यांना आज नोकरीचं माध्यम दुसरं कुठलं नसल्यामुळे त्यांनी वाहनधंद्याकडे वळालेले आहेत. तर अशा टायमिंगला शासकीय कामासाठी उत्खनन ज्यावेळेस होतं त्या टायमाला जो घरगुती बांधकाम करतो त्याच्यासाठी सुद्धा उत्खनन त्या ठिकाणी जर पर्यावरणाचा ऱ्हास होत नसेल तर ह्या ठिकाणी सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास झालाच नाही पाहिजे. आणि शासकीय GR जे तुमचे सांगतायत त्या शासकीय GR कलेक्टर साहेबाला माझी एक विनंती आहे की आपण एक गौणखनीची आणि आमच्या वाहनधारकांची एक मीटिंग लावू त्यांच्या वेळेनुसार. आणि त्याच्यामध्ये एक माझा मुद्दा असा राहील की आपला जो GR आहे तो 12 महिन्याचा उत्खननाचा शासनाचा GR आहे. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जे मोठमोठे जे नदी पिढीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपण जिथून गाडी भरतो तिथं आपण तिथनंपासून बीडपर्यंत गाडी खाली करण्यापर्यंत 4.5 लाख रुपये हप्ता जात आहे. त्यात महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे. ज्यावेळेस आज बीडमध्ये जो गाडीचा रेट 30-35 हजार जो आहे त्याला कारणीभूत फक्त हा हप्ता आहे. त्याचा तुम्हाला सांगायचं म्हणजे गाडी तिथून आपल्याला भरण्यात येते 10-15 हजार रुपयाला. बाकीचा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन निव्वळ एका महिन्याचं यांना जर आपण कॅल्क्युलेशन केलं 4.5 लाख रुपये डिवायडेड बाय 30 दिवस तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 14-15 हजार रुपये रोज हा फक्त प्रशासनाचा जातो. जर गाडी एक दिवस उभा राहिली तर प्रशासनाचा 15 हजार रुपये रोज हा कुठून भरायचा हा असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता पोलीस प्रशासनाचं कसं झालं यांचे पगार टायमावर होत नाहीत महसूलचे पोलीस प्रशासनाचे. पण 30 तारीख टळली की 1 तारखेला आम्हाला फोन असतो कुठे आहेस पैशाचं काय झालं कुठे आहेस पैसे घेऊन ये जर नाही दिले तर गाडी लावण्यात येईल असे डायरेक्ट धमक्याचे फोन येतात. आणि जे फोन येतात टोटल जे वाळूवाले आहेत तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाच्या मोबाईल रेकॉर्डिंग जेवढे कलेक्शनवाले आहेत त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंगचे करा त्यांचे स्टेटमेंट चेक करा पूर्ण स्टेटमेंट काढा 6-6 महिन्याचं तुम्हाला सगळं लक्ष देईल. पोलीस प्रशासन असं डायरेक्ट फोनवर काय म्हणतात तुम्हाला भेट घ्यायची आहे येतात त्यांना जर बोलण्याचं कुणी. आता बरेच जण आमचे आहेत की ते वैतगून गेले आहेत एका महिन्यात 5-5, 6-7 लाख रुपये दंड भरलेला आहे. त्या दंडाला वैतगून जर कुणी त्यांच्यावर ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही लोक असे आहेत पोलीस प्रशासनात येत ते पण त्यांना सांगतात की बाबा तुम्ही की पैसे घेऊ नका आज तुमच्यावर ट्रॅप होत आहे. कारण की हे सगळे सर ही एक चेन आहे. किती कोटी रुपयापर्यंत आज गेवराई तहसीलला जर तुम्ही विषय केला तर 100 ही गाडी तिथून चलत आहे. गेवराई तहसीलला कमीत कमी 1.5 ते 2 कोटी रुपये महिन्याला हे फक्त हे रॅकेट चालत आहे. अच्छा हा 1.5 ते 2 कोटी रुपये गेवराई बीड तहसीलला आणि पोलीस डिपार्टमेंट कमीत कमी 4-5 कोटी रुपये महिन्याला हे वाळू आल्याकून पेपर झाले. टोटल अधिकारी फक्त कलेक्टर साहेब SP साहेब जर सोडले तर सर्व कर्मचारी भ्रष्ट आहेत. नाव कुणाकुणाचं घेणार सर आम्ही तक्रार केली का तुम्ही या बाबतीत. आम्ही कलेक्टर साहेबांना काल बोलायला गेलो तर कलेक्टर साहेबांना ह्या महसूल प्रशासनाने आणि या पोलीस डिपार्टमेंटने आमच्याबद्दल विष भरलेला आहे.
जर एखाद्या व्यक्तीला आपण सांगायला गेलो की बाबा हा वाईट हा वाईट आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होतो. आज आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाळू माफिया म्हणून. अरे आम्ही काय चोर नाहीत ना? खरे चोर कोण आहेत? खरे चोर तर हे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चोर आहेत. हे सांगायची कुणाला गरज नाही ना. आज जर 4-4, 5-5 लाख रुपये आज आज असा प्रश्न आहे, वाळूवाल्यांच्या गाड्याचे 3-3 हप्ते थकलेले आहेत. आज हे सावकाराकडे जातात, माझी 1 एकर रजिस्ट्री करून घे बाबा, मला हप्ते भरायचे पैसे. पण पोलीस प्रशासनाचे पैसे टायमावर देतात. अहो सर, यांचे कपडे बी आमच्या पैशाचे जे आमच्या पैशाची ओर आहे, त्यांच्या अंगावरचे कपडे हे महसूल यांची त्यांची. अहो जेव्हा 3 दिवसाखाली जो सस्पेंड झाला आहे तो अधिकारी रस्त्यावर येऊन उभा राहतो आणि म्हणतो माझ्या हप्त्याचं काय. अशी परिस्थिती गेवराय तालुक्यात आहे. आता काय मागणी शेवटी? आज आमची एकच मागणी आहे कलेक्टर साहेबांनी याच्यावर काय ते निर्णय घ्यावा. आम्ही म्हणत आहोत आम्ही नियमात चालतो, आम्ही नियमाचं उल्लंघन करत नाहीत. फक्त आमचं एकच आहे, आमच्या उपासमारीची वेळ येऊ नये, सर्वत्र गाड्या चालवून द्यावेत. आज आमची गाडी बंद राहिली तर मिस्त्रीचं काम बंद पडतं आहे, लेबर बंद पडतं आहे, हार्डवेअरवाले बंद आहेत, ड्रायव्हर बंद आहेत, कारण की एक चेन आहे हे सर्वस्व सगळं ठप्प होऊन जात आहे. जय सुटीन प्रतिनिधी सोमनाथ मोटे, गेवराई, बीड.